इकडे छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. मतदारांनी काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपला कौल दिलेला आहे. छत्तीसगडचे सगळे एक्झिट पोल्स खोटे ठरवत भाजपने इथं जोरदार मुसंडी मारली आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश सिंग बघेलांना हा मोठा धक्का आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अंतर्गत मतभेदांचा फटका बसल्याचं बोललं जात आहे. तसंच अँटी इन्कम्बन्सीचे परिणाम देखील काँग्रेसला भोगावे लागले. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखू शकतं अशी शक्यता एक्झिट पोलनं वर्तवलेली होती. मात्र हे एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरलेले आहेत. खरं तर भाजपसाठी देखील हा विजय आश्चर्यकारक म्हणायला हवा. छत्तीसगडमधला अटीतटीची लढत राहिली, मात्र इथं देखील भाजप सत्ता आणतंय असं चित्र आकड्यांवरून दिसतंय. तेव्हा छत्तीसगडमध्ये भाजपनं काँग्रेसला कसा धक्का दिलाय, आपण सविस्तर मुद्देवार जाणून घेऊया. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अंतर्गत मतभेदांचा फटका बसलाय. काँग्रेस विरोधात एकसंधपणे भाजप उतरल्याचं बघायला मिळालं. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सी देखील भोवली आहे. भाजपची रमण सिन्हांना पुन्हा उतरवण्याची खेळी यशस्वी ठरली आहे. महादेव ऍप विरोधातला प्रचार देखील छत्तीसगडमधला यशस्वी ठरलेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे